नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग। मी माधुरी गाडवे फ्रॉम सिग्नेट पब्लिक स्कूल न्यू नरे। विद्यार्थी मित्रों, तुम्हाला माहित आहे का, जे न देखे रवी ते देखे कवी। याचा अर्थ असा आहे की जिथे सूर्याचा प्रकाश पोहोचत नाही, जिथे जे काही सूर्य पाहू शकत नाही ते कवी पाहतो। हो, अगदी बरोबर आहे। कवीचे भावविश्व, कवीने जे काही कवितेत रेखाटलेलं असतं ते अप्रतिम असतं, ते अलौकिक असते। आणि असाच एक कवीचा आविष्कार आपण पाहणार आहोत। इयत्ता 8वीमधील जीवन गाणे ही कविता आज आपण पाहणार आहोत। कवी नितीन देशमुख यांची ही कविता आहे। कवी नितीन देशमुख यांनी निसर्गातील प्रत्येक घटकाकडून आपणास काही ना काही शिकायला मिळतं हे सांगितलेलं आहे, आणि ते अनेक उदाहरणाद्वारे स्पष्ट देखील केलं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, चला आपण नितीन देशमुख यांची जीवन गाणे ही कविता आज पाहूया। सर्वप्रथम मी तुम्हाला कविता सांगते। या सृष्टीचे मंजुळ गाणे जगणे मजला शिकवून गेले, या सृष्टीचे जीवन गाणे मंजुळ गाणे जगणे मजला शिकवून गेले, जिलमिलणारे चंद्र चांदणे जगणे मजला शिकवून गेले। भरकटलेल्या जगात नाही संस्काराची जाण कुणाला, तुळशीवरल्या त्या पंक्तीचे जळणे मजला शिकवून गेले। प्रेम काय ते कुणा न ठाऊ नदी सागरा जीव काला, स्वैर होऊनी नदीचे पळणे जगणे मजला शिकवून गेले। बुलंद तरीही असे होसले पिलासाठी किती सोसले चुचुणाऱ्या चोची मधले दाणे मजला शिकवून गेले। सागराची अथांगता अन वृक्षाची स्थितप्रज्ञता, दुसऱ्यासाठी घाव सोसणे जगणे मजला शिकवून गेले। पहा विद्यार्थी मित्रांनो, किती सुंदर शब्दामध्ये निसर्गातल्या या प्रत्येक घटकाकडून कवीला काय काय मिळतं आहे, जगायला शिकवत आहे हे सांगितलेलं आहे। आता आपण या ओळींचे स्पष्टीकरण पाहूया। प्रथम पहा, या सृष्टीचे मंजुळ गाणे जगणे मजला शिकवून गेले, जिलमिलणारे चंद्र चांदणे जगणे मजला शिकवून गेले। याचा अर्थ असा होतो, सृष्टी म्हणजे हा निसर्ग जो आपल्या अवतीभोवती आहे तो निसर्ग। कवी असं म्हणतो की या सृष्टीचे मंजुळ गाणे, मंजुळ म्हणजे गोड मधुर असे गाणे, हे जे काय आहे ते मला जगायला शिकवत आहे। झिलमिलणारे जे चंद्र आणि चांदणे आपल्याला आकाशात दिसतात ना, त्यांच्याकडूनही कवीला काहीतरी शिकायला मिळतं। कवी असं म्हणतो की हे चंद्र आणि चांदणे, जी शीतलता आहे चंद्रामध्ये, चंद्र हा रोज आपल्याला वेगवेगळा दिसतो, बरोबर आहे। हां, जर रोज आपल्याला हा चंद्र वेगवेगळा दिसतो, येणाऱ्या प्रत्येक संकटाला तो सामोरे जातो, जरी त्याचा आकार कमी झाला त्याच्यानंतर तो वाढला, पण त्याची शीतलता काही कमी होत नाही। आपल्याला त्याच्याकडे पाहिल्यानंतर जो आनंद मिळतो तो अगदी तसाच असतो, आणि त्याच पद्धतीनं हेच चंद्र आणि चांदण्यांकडून जगायला शिकलेलं आहे असे कवी म्हणतात। त्यानंतर भरकटलेल्या जगात नाही संस्काराची जाण कुणाला, तुळशीवरल्या त्या पंक्तीचे जळणे मला शिकवून गेले। विद्यार्थी मित्रो, हे जग हे विज्ञान तंत्रज्ञानाचे युग आहे, तुमच्या भाषेत सांगायचं झालं तर टेक्नॉलॉजीचे युग, आणि या जगामध्ये कोणालाही कोणासाठी अजिबात वेळ नाही आहे। संस्कार म्हणजे चांगली वागणूक, चांगली शिकवण, हे जे संस्कार आहेत भारतीय संस्कृती जी काय आहे, हे संस्कार ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते सर्वजण विसरलेले आहेत। संस्काराची जाण कोणालाही नाही, आणि अशा वेळेला कवीला त्या तुळशीच्या जवळ असणारी ही पंक्ती काहीतरी शिकवते। कवी म्हणतो, ऊन वारा पाऊस कोणत्याही ऋतूमध्ये ही पंक्ती जळत राहते, तिचं जे जळणं आहे ते कवीला शिकवून जातं की स्वतः जळत राहून प्रकाश पसरवणं, अंधार नाहीसा करणं, हे तर हे मला या जळणाऱ्या पंक्तीकडून शिकायला मिळालं असं कवी नितीन देशमुख म्हणतात। पुढे ते असं म्हणतात, बघा म्हणजे आत्तापर्यंत चंद्र चांदणे तुळशीकडून कवीला शिकायला मिळालेलं आहे, आता पुढील ओळीमध्ये कवी काय म्हणतात पहा। प्रेम काय ते कुणा न ठाऊ नदी सागरा जीव कालाव, स्वैर होऊनी नदीचे पळणे जगणे मजला शिकवून गेले। या धावपळीच्या जगामध्ये प्रेम,
माया, सहानुभूती हे सगळी मूल्य काय झालेले आहेत, विसरलेले आहेत. आणि अशामध्ये नदी जी आहे, नदीकडे पाहिल्यानंतर तुम्ही पहा मुलांनो, नदी उगमापासून ते जेव्हा सागराला ती मिळते तिथपर्यंत जे जे काही संकट येतात ती सगळी संकट नदी काय करते, पार करते आणि शेवटी सागराला मिळते. ज्या ओढीनं नदी सागराला मिळते ते पाहून कवी असं म्हणतो की इथं मला प्रेम दिसतंय, इथं मला ओढ दिसती आहे आणि यामुळे मला काय झालेलं आहे, नदी सागराला मिळून जी एकरूप होते, अनंत अडचणी पार करून ती सागराच्या ओढीनं तिथं जाते, तर हे पाहून मला काय वाटतंय की जगावं असं वाटतंय, जगणं मला नदी आणि सागर जगायला शिकवत आहेत, प्रेमाची आठवण करून देत आहेत. पुढे पहा, बुलंद तरीही असे होसले, बुलंद तरीही असे होसले, पिलासाठी किती सोसले, चिवचिवणाऱ्या चोचीमधले दाणे मजला शिकवून गेले. आता या ओळीमध्ये कवीला पक्षाकडून काय शिकायला मिळते पहा, बुलंद, बुलंद म्हणजे की सामर्थ्यशाली, शक्तिशाली, आणि होसले की तुमचे होसले, तुमचा निश्चय हा पिलांचा निश्चय, पक्ष्यांचा निश्चय हा कसा आहे, बुलंद आहे. विद्यार्थी मित्र, तुम्ही पाहिले असेल पक्षी ज्या वेळेला घरटा बांधतो त्यावेळेला एक एक काडी तो शोधून आणत असतो, है की नाही, आणि एक एक काडी शोधून आणल्यानंतर त्यातून अतिशय सुबक असं ते घरटं तयार करतो. घरटं तयार केल्यानंतर जेव्हा पिलं त्याच्यामध्ये असतात त्या पिलांना एक एक दाणा पक्षी जातो, एक दाणा घेऊन येऊन पिलांना देत असतो, पुन्हा तो जातो, पुन्हा येतो. त्याचे हे जे काही कष्ट आहेत ते कष्ट कुणासाठी चाललेले असतात, तर आपल्या पिलासाठी चाललेले असतात. का, त्या पिलांना त्यांच्या पंखामध्ये बळ येईपर्यंत तो काही हरत नाही पक्षी. त्याचे होसले बुलंद असतात, त्याचा निश्चय अटळ असतो की आपल्या पिलाच्या पंखामध्ये बळ येईपर्यंत, मुक्त आकाशामध्ये स्वैरपणे फिरेपर्यंत तो ते कष्ट करत असतो. मग या चोचीमधला जो दाणा पिला साठी पक्षी देत असतो तो दाणा पाहून कवीला जगण्याची नवी उमेद इथं मिळते आहे. चिवचिवणाऱ्या चोचीमधले दाणे मजला शिकवून गेले पहा. आणि शेवटच्या ओळीमध्ये कवी असं म्हणतो की सागराची अथांगता, सागराची अथांगता आणि वृक्षाची स्थितप्रज्ञता, दुसऱ्यासाठी घाव सोसणे जगणे मजला शिकवून गेले. सागर, समुद्र तुम्ही पाहिला असेल, जर समुद्र सागर पाहिला की आपल्या लक्षात येतं की अथांग आहे, त्याची खोली, त्याची लांबी, रुंदी आपल्याला सहजासहजी मोजता येत नाही. जे काय आहे ते सगळं काही सागर काय करतो, आपल्यामध्ये सामावून घेतो. आपणही तसंच असावं की सगळं काही सामावून घेऊन शांत असावं. सागर कधी आपली मर्यादा सोडत नाही, लक्षात घ्या, तो नेहमी शांत असतो. कवी म्हणतो की सागराची ही जी काय अथांगता आहे ती मला शिकवून जाते. आणि वृक्ष तुम्ही पाहिलं असेल म्हणून, वृक्ष जर बघितले, ऊन, वारा, पाऊस या कोणत्याही वातावरणात वृक्ष हा स्थितप्रज्ञ असतो. स्थितप्रज्ञ असणं म्हणजे अटळ असणे, आपल्या निश्चयावरती तो अटळ असतो. त्याच्यावरती घाव घालणारा असो, त्याचे फळ, त्याच्यानंतर फुले तोडणारा असो, तो प्रत्येकाला सावली, फळं हे समान पद्धतीनं देतो. तिथं तो कोणताही भेदभाव करत नाही, दुसऱ्यासाठी घाव सोसतो. मग हे वृक्षाकडून आणि सागराकडून अथांगता आणि वृक्षाकडून स्थितप्रज्ञता कवीने इथे शिकलेली आहे. तर अशा पद्धतीने मुलांनो, कवी नितीन देशमुख हे असं म्हणतात की खरोखर की निसर्ग हा आपला गुरु आहे, या गुरुकडून आपल्याला काही ना काही शिकायला मिळतं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने या निसर्गाकडून तुम्हीही शिका. अजून निसर्ग काय काय म्हणतो, कोणकोणत्या गोष्टीकडून आपणास काय काय शिकायला मिळतं ते तुम्ही अवश्य पहा. धन्यवाद.